कर्नाटक मध्ये काँग्रेसच्या घवघवीत यशामुळे दक्षिण भारतातलं काँग्रेसचं प्रवेशद्वार आता खुलं झालंय असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात. आपण कसे पाहता या विजयाकडे? हा विजय अभूतपूर्व विजय आहे आणि ज्या पार्श्वभूमीवर तो आहे तो पुढच्या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा विजय आहे. कारण एकंदर आपण 14 सालानंतर ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्षानं केलं ते विद्वेषाचं राजकारण होतं, द्वेषाचं राजकारण होतं, माणसापासून माणूस दूर करण्याचं होतं, दहशतीचं होतं, दबाव तंत्राचं होतं, हे आपण तर सगळ्यांनी अनुभव घेतलाय. आज अनुभव आपण घेतो आहोत. अशा वेळेस कर्नाटकच्या जनतेनं निर्णय दिला तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, दिशा देणारा ठरणार आहे. आणि यामध्ये मोठं योगदान माननीय राहुलजींच्या पदयात्रेचं आहे. त्यांनी संपूर्ण जागृती 3560 किलोमीटर चालणं काही सोपी गोष्ट नाही, लाखो लोकांसह ते इतका मोठा प्रवास त्यांनी केला. त्या राज्यांमध्ये तर जागृती झालीच. आपण पाहतो की ते राज्य हिमाचल प्रदेश विजय झालंय, आता कर्नाटक विजय झालंय, हे तर झालंय, परंतु देशातल्या लोकांमध्ये सुद्धा ती जागृती झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला देशभर पुढे पुढच्या काळात दिसणार आहे. एका दृष्टीने जर पाहायला गेलं तर दक्षिण भारतातलं कर्नाटक म्हणजे एक प्रवेशद्वार ओळखलं जातं. त्या प्रवेशद्वारात काँग्रेसने घवघवीत असं यश प्राप्त केलेलं आहे आणि आता इथून पुढे दक्षिण भारतात हा चांगला होईल. नाही, नक्कीच दक्षिण भारत नाही, आता तुम्हाला ज्या राज्यांच्या निवडणुका येत आहेत लगेच, आता राजस्थान येतंय, मध्य प्रदेश येतंय, तेलंगणा येतंय, या सगळे राज्य, छत्तीसगड आता येईल, या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा दिसणार. लोकसभेमध्ये सुद्धा तुम्हाला परिवर्तन दिसेल. महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीचा विजय, प्रचंड मोठा विजय तुम्हाला झालेला दिसेल. तसं पाहिलं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने दलित असतील, मुस्लिम असतील, पांतर समाज असतील, या सर्वांना एकत्र करत निवडणूक लढवली, हा याचा परिणाम असेल? नाही नाही, असं नाही. काँग्रेसचा विचार हा असा सामाजिक घटक किंवा जातीचा याचा नसतो, तर तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा असतो. काँग्रेस कायम सर्वांना बरोबर घेऊन जाते, ती कर्नाटकमध्ये भेद करत नाही. बीजेपीने 40% कमिशन हा तिथं मुद्दा जास्त चालला बीजेपीचा आणि धर्मांधाचा मुद्दा जास्त चालला. नाही नाही, असंच आहे की एकंदर ज्या पद्धतीचा कारभार त्या राज्यामध्ये झाला तो जनतेला सुद्धा जाणवला, जनतेला त्रास झाला. ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार होत होता तो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, त्याचा परिणाम झालेलाच आहे. आता राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा होती, याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला? भारत जोडोचा आहे. मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचं नेतृत्व आहे, आदरणीय सोनियाजी आहे, प्रियंकाजी आहे, आणि आमचे तिथले स्थानिक नेते जे आहेत त्यांचंही योगदान मोठं राहिलं आणि शेवटी जनतेचं योगदान तर मानावंच लागेल. राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्राचा हा मोठा यशस्वी या ठिकाणी कर्नाटकमध्ये पाहायला मिळालंय आणि त्यामुळेच हे कर्नाटकचं यश आपल्याला पाहायला मिळालंय असं बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य दिलं. महाराष्ट्राचा अमोल बनकर.